राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना घ्यायला निघालेल्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झालाय. सुनील तटकरे यांना घ्यायला निघालेल्या हेलिकॉप्टरचा अपघात, यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे. पुण्यातील बावधन परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. धुक्यांमुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते. पुण्यामधील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दरम्यान उड्डाणानंतर अवघ्या 3 मिनिटांमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते. यामध्ये 2 पायलटसह एका अभियंत्याचा मृत्यू झालेला आहे. महत्वाचं म्हणजे हे हेलिकॉप्टर मुंबईला येत होतं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना मुंबईहून ते रायगडला घेऊन जाणार होतं आणि या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे. पीएमआरडीए दलाकडनं 4 वाहने तिथे आता रवाना झालेली आहेत. तिघांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. 2 पायलट आणि 1 अभियंता असा तिघांचा मृत्यू झालेला आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी आड रस्ता नसल्यामुळे गाडी पोहोचण्यास मोठी अडचण येत असल्याचंही सांगितलं जात आहे. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे. महत्वाचं म्हणजे हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईला निघालं होतं आणि निघाल्यानंतर अवघ्या 3 मिनिटात एक क्रॅश झाल्याची माहिती समोर येते. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, खरं तर अतिशय धक्कादायक घटना आहे, कारण का ऑक्सफर्डच्या परिसरामध्ये मागील काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा हा सगळा प्रकार घडलेला आहे. मागील 2 महिन्यापूर्वी देखील अशाच प्रकारची घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळत होती, परंतु सध्या जी माहिती मिळते जे ऑक्सफर्ड गोल्फ जिथून हेलिपॅड आहे तिथून हे उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरामध्ये जात हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं आहे आणि जी माहिती मिळते तिथून हे हेलिकॉप्टर जे आहे ते जुहूला निघालं होतं आणि जुहूतून खासदार सुनील तटकरे यांना घेऊन ते पुन्हा दुसरीकडे मार्गस्थ होणार होतं, परंतु तत्पूर्वी जो आहे तो खराब वातावरण आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे कदाचित हे संपूर्ण हेलिकॉप्टर सकाळच्या सुमारास. धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. साडेसात वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे. ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील. थँक्यू. हेलिकॉप्टर प्रायव्हेट होते की काय झालं? संपलं. पाहतोय माहिती आली.